नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत कुंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख वांशनिक बाहेर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस हायस्कूल स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स क्लास 8 सब्जेक्ट मॅथ्स युनिट नंबर 2 ऑपरेशन ऑन नंबर्स चॅप्टर नंबर 7 एससीएफ और जीसीडी एंड एलसीएम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण व्हॉट इज माय एलसीएम हाउ टू फाइंड आउट द एससीएफ एंड एलसीएम ऑफ द गिवन नंबर्स याच्या शॉर्टकट ट्रिक्स आपण आजच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत आणि त्यावर आधारित काही सॉल एक्झाम्पल आपण सुद्धा अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, चला तर मग आजचा आपण लेसनला स्टार्ट करूया. आपला व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. बघा, फर्स्ट पॉइंट आहे आपला एससीएफ. व्हॉट इज बाय एससीएफ? एससीएफचा मिनिंग होतो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर्स. यालाच म्हणता येईल आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर्स, म्हणजे किंवा याला म्हणू आपण जीसीडी. जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि एससीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. याला म्हणू हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, द याची डेफिनेशन बघा, द ग्रेटेस्ट अमॉंग द कॉमन फॅक्टर्स, ग्रेटेस्ट अमॉंग द कॉमन फॅक्टर ऑफ द गिवन नंबर इज कॉल्ड एससीएफ ऑफ दोज नंबर्स. लेट अस सी द एक्झाम्पल्स हियर. फाइंड आउट द एससीएफ ऑफ 8 एंड 12. बघा मित्रांनो, आपल्याला एससीएफ 8 आणि 12 चा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यासाठी फॅक्टर बघू आपण. फॅक्टर्स ऑफ एट चे फॅक्टर कडे आपण बघा. वन फॅक्टर आहे, टू, फोर अँड एट, दीज आर द फॅक्टर्स ऑफ एट. अँड देन फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व. बघा मित्रांनो, वन, टू, देन थ्री, फोर अँड ट्वेल्व, दीज आर द फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व. विच आर द कॉमन फॅक्टर्स? बघा यामध्ये कॉमन फॅक्टर बघा, वन इज द कॉमन इन बोथ द फॅक्टर्स. देन टू इज कॉमन, देन फोर इज कॉमन. देन फाइंड आउट द कॉमन फॅक्टर्स. तर बघा, द कॉमन फॅक्टर ऑफ एट अँड ट्वेल्व, द कॉमन फॅक्टर ऑफ कॉमन फॅक्टर्स ऑफ एट अँड ट्वेल्व इज इक्वल टू वन, टू अँड फोर. मित्रांनो, आउट ऑफ दिस द ग्रेटेस्ट अमॉंग देम कोणता आहे? द ग्रेटेस्ट अमॉंग देम इज फोर. यामधला कोणता आहे? द ग्रेटेस्ट अमॉंग देम इज इक्वल टू फोर. देअर फोर HCF और त्यालाच म्हणू आपण जीसीडी ऑफ 8 अँड 12 इज इक्वल टू 4. आंसर जीसीडी आहे मित्रांनो 4. देन वी सी द नेक्स्ट टॉपिक, एलसीएम. व्हॉट इज बाय एलसीएम? म्हणू लोएस्ट कॉमन मल्टिपल, त्याला लिस्ट कॉमन मल्टिपल पण म्हटलं जाते. तर लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन नंबर इज कॉल्ड एलसीएम. तर बघा मित्रांनो, लेट अस फाइंड आउट द एलसीएम ऑफ द 12 अँड 18. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, फाइंड द एलसीएम ऑफ आपल्याला एलसीएम फाइंड आउट करायचं आहे 12 आणि 18 चा आपल्याला एलसीएम करायचं आहे. तर लेट अस फाइंड आउट द मल्टिपल ऑफ ट्वेल्व. बघा मित्रांनो, ट्वेल्व चे मल्टिपल बघू. ट्वेल्व वन झा 12, ट्वेल्व टू झा 24, ट्वेल्व थ्री झा 36, ट्वेल्व फोर झा 48, ट्वेल्व फाईव्ह झा 60, ट्वेल्व सेवन झा अँड सो ऑन, 12, 6, 72 अँड सो ऑन. मित्रांनो,
देन वी फाइंड आउट द मल्टीपल्स ऑफ 18 मल्टीपल्स ऑफ 18 म्हणजे 18 चा टेबल आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचंय. बघा मित्रांनो 18 चा बघा 18 वन जा 18 18 टू जा 36 नंतर 54 देन मल्टीपल ऑफ 72 अँड सो ऑन. दीज आर द मल्टीपल्स ऑफ 18. देन द कॉमन मल्टीपल ऑफ 12 अँड 18 टू विच आर द कॉमन मल्टीपल. कॉमन मल्टीपल काढू मित्रांनो द कॉमन मल्टीपल ऑफ कॉमन मल्टीपल्स ऑफ 12 अँड 18 विचार दे. बघा मित्रांनो अंडरलाईन करू आपण कॉमन मल्टीपल मध्ये 36 आहे देन 72 दीज आर द कॉमन मल्टीपल्स. म्हणजेच करता येईल 36 72 दीज आर द कॉमन मल्टीपल्स. अँड द लोवेस्ट मधला सर्वात लहान कोणता आहे द लोवेस्ट ऑफ 12 लोवेस्ट ऑफ दीज कॉमन मल्टीपल कोणता आहे मित्रांनो सर्वात लहान. देअरफोर द लोवेस्ट म्हणजे सर्वात लहान लोवेस्ट ऑफ दीज कॉमन मल्टीपल ऑफ दीज कॉमन मल्टीपल्स आहे 36. कोणता मित्रांनो 36 आहे लोवेस्ट सर्वात लहान आहे 36. देअरफोर वी कॅन से द एलसीएम ऑफ 36 अँड 72 इज 36. कोणता मित्रांनो 36 आहे. देन वी सी द नेक्स्ट टॉपिक. बघा फॉर टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स जिस दोन क्रमांकात ऑड नंबर्स आहेत टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स द एससीएफ इज 1 अँड एलसीएम इज देअर प्रॉडक्ट. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण टू कॉन्जिक्युटिव्ह एनी टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर बघू. टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर मध्ये एससीएफ किती आहे एससीएफ आहे 1 अँड एलसीएम आहे प्रोडक्ट ऑफ देम. लेट अस फाइंड आउट द एक्झाम्पल्स. बघा एससीएफ ऑफ 11 अँड 13 दीज आर टू आर द कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर. 11 ऑड नंबर आहे आणि 13 काय ऑड नंबर आहे बोथ आर ऑड नंबर्स अँड देअर एलसीएम एससीएफ कोणता आहे एससीएफ आहे याचा एससीएफ ऑफ 11 अँड 13 म्हणजे यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे कॉमन आहे 1 म्हणजे या ठिकाणी एससीएफ इन 1 आणि एलसीएम कोणता आहे मित्रांनो एलसीएम म्हणजे मल्टीपल मध्ये यांची संख्या येईल 11 मल्टीपल मल्टीप्लाइड बाय 13 आणि वी गेट 143 या ठिकाणी 143 मिळेल. पॉइंट नंबर 5 द एससीएफ ऑफ एनी टू को प्राइम नंबर इज 1 अँड देअर एलसीएम इज देअर प्रोडक्ट. What is by co-prime? Co-prime number means there is one is the only one common factors. Here is the any two consecutive numbers are the co-prime numbers. For example, 13 and 14. Laga. Likhani 13 and 14 are the co-prime numbers and SCF kunta answer SCF of 13 and 14. SCF 13 and 14 is equal to 1 and LCM will meet Ranu LCM of 13 and 14 which is 13 and 14 kunja number hai co-prime number hai tansa in product which is 13 multiplied by 14 that he will answer LCM. Then let us see the next point. Baga point number 6 baga when one number is a factor of other numbers म्हणजेच वन नंबर जर आहे फॅक्टर आहे अदर नंबरचा देन द स्मॉलर नंबर इज एससीएफ अँड ग्रेटर नंबर इज एलसीएम ऑफ टू गिवन नंबर. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे 12 अँड 24. बघा 12 काय आहे 24 चा फॅक्टर आहे 12 देअरफोर 12 इज द एससीएफ अँड 24 काय आहे 24 एलसीएम आहे. ठीक आहे मित्रांनो बघा 6
आणि 48 हे दोन नंबर घेतले. तर बघा 6 आणि 48 मध्ये एससीएफ कोणता होईल मित्रांनो? बघा 6 हा 48 चा फॅक्टर आहे, तर 6 आहे एससीएफ आणि एलसीएम होईल, एलसीएम होईल 48, एलसीएम 48. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघा 7 नंबरचा, द एससीएफ मीन्स द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स. बघा एससीएफ म्हणजे काय? द प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर. एलसीएम मीन्स द प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर मल्टीप्लाइड बाय द प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स. तर ही एलसीएम च्या बाबतीत म्हणता येईल म्हणजे सर्व कॉमन फॅक्टर मल्टीप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर. आणि एलसीएम मीन्स बघा कॉमन फॅक्टर मीन्स एससीएफ, म्हणजे एससीएफ मल्टीप्लाइड बाय प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स. आणि मित्रांनो एससीएफ इंटू एलसीएम म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर मल्टीप्लाइड बाय लोएस्ट कॉमन मल्टीपल्स, यांचा जो मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते मिळेल फर्स्ट नंबर मल्टीप्लाइड बाय सेकंड नंबर. समजा दोन नंबरचा आपण एससीएफ आणि एलसीएम जर काढलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल फर्स्ट नंबर मल्टीप्लाइड बाय सेकंड नंबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा मित्रांनो, द मेथड ऑफ फाइंडिंग एससीएफ. एससीएफ फाइंड करण्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितलेलंच आहे, फॅक्टर पाडून, म्हणजे ज्यामध्ये कॉमन आता आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि डिव्हिजन मेथड आहे. यातली वन बाय वन आपण मेथड बघू मित्रांनो. सेकंड नंबरची बघा प्राइम फॅक्टर मेथड, या ठिकाणी आपण एससीएफ काढू 12, 15 आणि 18. बघा मित्रांनो एससीएफ 12, 15 आणि 18 आपल्याला काढायचंय. तर बघा 12 चे प्राइम फॅक्टर पाहण्याबर 12 म्हणजे काय? ते 1 हा फॅक्टर राहतो प्रत्येकाचा, 1 × 2 × 2 × 3. बघा हेच ऑल दीज आर ऑल प्राइम नंबर, त्यामध्ये 1 पण येणार नाही, 1 ची काही गरज नाही, कारण 1 इज नायदर प्राइम नॉट कंपोजिट नंबर्स. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त प्राइम फॅक्टर जर घ्यायचे असले तर आपल्याला घेता येईल 2 × 2 × 3, दीज आर द प्राइम फॅक्टर ऑफ 12. आणि 15 चे जर घ्यायचे असेल मित्रांनो तर आपण काय घेऊ 3 × 5. अँड 18 चे घ्यायचे असेल तर बघा मित्रांनो 18 चे घ्यायचे असेल तर 2 × 3 × 3, दीज आर द. यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत बघा बरं कॉमन? तर बघा या ठिकाणी 3 हा कॉमन फॅक्टर आहे सर्वांमध्ये, म्हणजे देअरफोर काय म्हणता येईल आपल्याला द कॉमन फॅक्टर इज 3. कॉमन फॅक्टर कोणता आहे? कॉमन फॅक्टर इज 3. देअरफोर एससीएफ कोणता होईल मित्रांनो? एससीएफ इज 3. एससीएफ सुद्धा काय होईल? 3 होईल. नंतर बघा डिव्हिजन मेथड, 12 आणि 18 मध्ये जो बिगर नंबर आहे तो बिगर नंबरने काय करायचं? स्मॉलर नंबर, बिगर नंबरला स्मॉलर नंबरने काय करायचं? डिवाइड करायचं. 18 / 12. बघा त्या ठिकाणी 12 × 1 = 12, म्हणजे 18 मधून जर 12 आपण सबट्रॅक्ट केले तर 6 राहतील. पुन्हा 6 हा काय घ्यायचा? डिवायझर घ्यायचा, डिव्हिडंड. या ठिकाणी जो अगोदरचा डिवायझर आहे त्याला डिव्हिडंड घ्यायचं, म्हणजे 6 × 2 = 12, या ठिकाणी रिमाइंडर 0 होते. म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी द लार्ज जो डिवायझर आहे 6 इज द एससीएफ ऑफ 12 अँड 18. या ठिकाणी आपल्याला जे मिळालेलं आहे 0 रिमाइंडर, काय मिळालं आपल्याला? 0. लार्ज डिवायझर इज द एससीएफ, हियर 6 इज द एससीएफ ऑफ, हियर 6 इज द एससीएफ ऑफ 12 अँड 18. 12 आणि 18 चा काय? 6 हा एससीएफ आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघा फाइंडिंग द मेथड ऑफ फाइंडिंग एलसीएम. आता आपण एलसीएम काढू मित्रांनो, तर 11 नंबरचा पॉइंट आहे फाइंडिंग एलसीएम. आपल्याला एलसीएम फाइंड करायचं आहे आणि ही अतिशय महत्वाची अशी मेथड आहे, शॉर्टकट अशी मेथड आहे. बघा तर या ठिकाणी आपण एलसीएम काढण्यासाठी एकदम शॉर्टकट मेथडचा यूज करणार आहे. बघा या ठिकाणी एलसीएम ऑफ 9, 12 अँड 15 घेऊ आपण. एलसीएम ऑफ 9, 12 आणि 15 याच मेथडचा आपण
एक्झाम्पल मध्ये यूज करणार आहे. तर बघा या ठिकाणी 9 12 आणि 15 राईट डाऊन करून घ्यायची. नंतर एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची. मित्रांनो या ठिकाणी बघा 9 12 आणि 15 यामध्ये जर डिवायझर काढला तर 3 आहे. 3 3 चा 9, 3 4 चा 12 आणि 3 5 चा 15. बघा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि बघा यामध्ये त्यानंतर 3 ने आपण पूर्ण डिवाइड करू. 3 1 जा 3 म्हणजे 1 या ठिकाणी क्वेश्चन मिळेल आपल्याला. 4 ला जाणार नाही म्हणजे 4 एज इट इज लिहू आणि 5 ला पण डिव्हिजिबल नाही म्हणून 5 एज इट इज. नंतर पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. नंतर मित्रांनो बघा या ठिकाणी 2 ने डिवाइड होतो म्हणून 2 फॅक्टर पडतो प्राइम फॅक्टर. संपर्का 2 ने 1 ला होणार नाही म्हणजे एज इट इज 1. 2 2 जा 4 आणि 5 एज इट इज. नंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी 2 ने डिवाइड करू. बघा 1 एज इट इज, 2 1 जा 2 आणि 5. ही जी प्रोसेस आहे 1 ए पर्यंत आपल्याला असेच घ्यायची आहे. नंतर मित्रांनो बघा या ठिकाणी लास्ट राहिलेला आहे 5. 5 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 1 एज इट इज, 1 एट इज 5 1 जा 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 3 2 2 आणि 5 हे जे फॅक्टर मिळाले हे एलसीएम आहे. तर एलसीएम काढण्यासाठी आपण याचा यूज करणार आहे. तर बघा एलसीएम ऑफ नाईन ट्वेल अँड 15 इज इक्वल टू मित्रांनो 3 मल्टीप्लाइड बाय 3 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 5. बघा मित्रांनो 3 3 जा 9 मल्टीप्लाइड बाय 2 2 जा 4 4 5 जा 20 म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल 180. म्हणजे 180 इज एलसीएम ऑफ 9 12 अँड 15. देन लेट अस सी सम स्मॉल एक्झाम्पल्स. बघा या ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 व्हॉट इज द एससीएफ ऑफ 36 48 108. ऑप्शन नंबर 1 12, ऑप्शन नंबर 2 14, ऑप्शन नंबर 3 16, ऑप्शन नंबर 4 18. विद्यार्थी मित्रांनो वी हॅव टू फाइंड आउट द एससीएफ ऑफ 36 48 अँड 108. लेट अस फाइंड आउट. बघा या ठिकाणी आपण एक शॉर्टकट ट्रिकचा यूज करणार आहे कॉमन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. फर्स्ट राईट डाऊन द 36 48 अँड 108 अँड ड्रॉ द व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन काढू. बघा मित्रांनो कॉमन फॅक्टर काढण्यासाठी कॉमन डिव्हायजर आपल्याला शोधायचे आहे. तर या ठिकाणी आपण बघा सर्व इव्हन नंबर आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे. तर 2 ने आपण डिवाइड करू म्हणजे 36 ला 2 ने डिवाइड केलं 18 मिळेल. 48 ला 2 ने डिवाइड केलं 24 आणि 108 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती मिळेल आपल्याला 54 मिळेल. पुन्हा आपण एक ऑरिजिनल लाईन ड्रॉ करू आणि पुन्हा 2 ने डिव्हिजिबल आहे सर्व नंबर म्हणजे 9 2 जा 18, 12 2 जा 24 आणि 27 3 जा 54. मित्रांनो या ठिकाणी पुन्हा कॉमन फॅक्टर आपण फाइंड आउट करू. बघा 3 ने मल्टिपल आहे सर्व नंबर्स म्हणजे 3 3 जा 9, 3 4 जा 12 आणि 3 9 जा 27. बघा 9 आणि 3 3 ने डिव्हिजिबल आहे पण 4 हा 3 ने डिव्हिजिबल नाही म्हणजे या ठिकाणी कॉमन फॅक्टर निघणार नाही. म्हणजे दे आर फोर काय म्हणता येईल कॉमन फॅक्टर कोण कोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी कॉमन फॅक्टर मिळालेला आहे आपल्याला. कॉमन फॅक्टर आहे 2 इंटू 2 इंटू 3 म्हणजे झाले 2 टू जा 4 इंटू 3 म्हणजे 12. देअरफोर दिस इज द एससीएफ ऑफ 36 48 अँड 108 इज 12. यांचं काय एलसीएम काय आहे मित्रांनो एससीएफ आहे म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 12. या ठिकाणी ऑप्शन नंबर कोणता आहे ऑप्शन नंबर 1 आहे आन्सर. या ठिकाणी म्हणता येईल ऑप्शन नंबर 1 आणि आन्सर आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 द एससीएफ अँड एलसीएम ऑफ टू डिजिट नंबर्स आर 2 अँड 644 रिस्पेक्टिवली फाइंड द नंबर्स. बघा मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 24 अँड 44, ऑप्शन नंबर 2 28 अँड 46, ऑप्शन नंबर 3 36 अँड 48 अँड ऑप्शन नंबर 4 42 अँड 46 आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी. तर बघा
तिकडे एलसीएम नाही. तर एक्सप्लेनेशन मध्ये बघा, वी हॅव टू फाइंड आउट द नंबर्स. नंबर्स फाइंड आउट करायचे, गिव्हन ऑप्शन मधले कोणकोणते नंबर आहेत ते फाइंड आउट करायचे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे एलसीएम ऑफ टू डिजिट नंबर टू, एलसीएम आणि एससीएफ दिलेला आहे आपल्याला 2 and 464 रिस्पेक्टिवली. म्हणजेच एससीएफ किती दिलेला आहे, एससीएफ दिलेला आहे आपल्याला 2 अँड एलसीएम दिलेला आहे मित्रांनो एलसीएम 644. आणि वी नो दॅट एलसीएम डिवायडेड बाय एलसीएम डिवायडेड बाय एससीएफ, याचं जर डिव्हिजन घेतलं मित्रांनो आपल्याला, तर वी गेट नॉन कॉमन फॅक्टर. म्हणजे एलसीएम मीन्स काय, एलसीएम मीन्स कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर. एससीएफ मीन्स कॉमन फॅक्टर, म्हणजे आपण एलसीएम डिवाइडेड बाय एससीएम घेतलं तर नॉन कॉमन फॅक्टर मिळतं. नॉन कॉमन फॅक्टर्स म्हणजे आपलं नॉन कॉमन फॅक्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि 644 डिवाइडेड बाय जर 2 केलं तर आपल्याला मिळेल 322. बघा 322 मिळेल, म्हणजे नॉन कॉमन फॅक्टर ऑफ हे मिळेल आपल्याला. देअर फोर द नॉन कॉमन फॅक्टर, नॉन कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर्स ऑफ 322 आणि याचे आपल्याला 2 कॉमन फॅक्टर पाडायचे आहेत. तर बघा, नॉन कॉमन फॅक्टर आहे 322 आणि मित्रांनो 322 ला आपण या पद्धतीने लिहित आहे ते वी कॅन राईट डाऊन 23 मल्टिप्लाय बाय 14. बघा, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 322 मिळेल आपल्याला. देन द नंबर्स आर ते आपल्याला देअर फोर द नंबर्स कोणता असेल, देअर फोर द नंबर्स नंबर्स राहतील. बघा 2 into 23 मल्टिप्लाय करायचा फर्स्ट नंबर आहे, फर्स्ट नंबर, फर्स्ट नंबर मिळेल आपल्याला. आणि सेकंड नंबर मिळेल मित्रांनो, म्हणजे फर्स्ट नंबर मिळेल आपल्याला 46 आणि सेकंड नंबर मिळतं. बघा मित्रांनो, सेकंड नंबर, सेकंड नंबर, सेकंड नंबर मिळेल मित्रांनो 2 into 14 is equal to 28 सेकंड नंबर. म्हणजे बघा 46 and 28 ची पेयर, बघा 46 and 28 सेकंड नंबर ची पेयर आहे. या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला ऑप्शन नंबर 2, हियर ऑप्शन नंबर 2, ऑप्शन 2 आणि आन्सर आहे 28 and 46. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3, द एससीएफ ऑफ 54 and 1*6 इज 18. फाइंड द सेकंड नंबर. ऑप्शन नंबर 1 106, ऑप्शन नंबर 2 116, ऑप्शन नंबर 3 126, ऑप्शन नंबर 4 136. विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव गिव्हन द एससीएफ. बघा एक्सप्लेनेशन मध्ये बघा, वी हॅव गिव्हन एससीएफ ऑफ, एससीएफ ऑफ 54 and 1*6 इज दिलेलं आपल्याला 18. म्हणजे 18 इज द कॉमन फॅक्टर ऑफ द 54 and 1*6. देअरफोर 1*6 इज डिव्हिजिबल बाय 18, इज डिव्हिजिबल बाय 18. बघा मित्रांनो, म्हणजेच एससीएफ आहे 54 and 1*6 18 आहे, म्हणजे 1*6 इज डिव्हिजिबल आहे 18 ने. आणि ऑब्झर्व द ऑप्शन्स हिअर. बघा या ठिकाणी 106 116 126 and 136. जर आपण ऑब्झर्व केले तर हिअर ओनली द नंबर 126 इज डिव्हिजिबल बाय 18, म्हणजे या ठिकाणी 126 हाच काय नंबर डिव्हिजिबल आहे 18. म्हणजे या ठिकाणी सम करायची, बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा डिजिट सम करा, 6 + 1 = 7, म्हणजे डिव्हिजिबल नाही 18 ने. नंतर बघा 6 + 1 = 7, 7 + 1 = 8, म्हणजे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय
18 नंतर अकाउंट नंबर बघा 126 च्या बाबतीत बघा 1 + 2 + 6 यांची ऍडिशन येते 9 आणि हा इवन नंबर आहे देअरफोर इट इज डिव्हिजिबल बाय 18 देअरफोर 126 इज डिव्हिजिबल बाय 18 डिव्हिजिबल बाय 18 कशाने डिव्हिजिबल आहे 18 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे या ठिकाणी काय म्हणतोय मित्रांनो देअरफोर ऑप्शन नंबर 3 देअरफोर काय म्हणतोय इथं ऑप्शन नंबर 3 126 इज करेक्ट या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 करेक्ट असायला पाहिजे आणि स्टारच्या ठिकाणी काय असायला पाहिजे मित्रांनो स्टारच्या ठिकाणी या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी आपल्याला घेता येईल या ठिकाणी 2 म्हणजे या ठिकाणी आपला जो नंबर मिळेल आपल्याला सेकंड नंबर कोणता मिळेल सेकंड नंबर आहे 126 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 4 फाइंड द 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 3, 5 or 7 आर द रिमाइंडर इज 3 इन ईच केस ऑप्शन नंबर 1 102 ऑप्शन नंबर 2 108 ऑप्शन नंबर 3 110 ऑप्शन नंबर 4 112 विद्यार्थी मित्रांनो हियर वी हैव गिवन द नंबर 3, 5 and 7 बघा आणि वेन वी डिवाइड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती असायला पाहिजे 3 असायला पाहिजे म्हणजे तर बघा या ठिकाणी फर्स्ट वी फाइंड आउट द एलसीएम ऑफ 3, 5 and 7 एलसीएम या ठिकाणी घेऊ आपण एलसीएम ऑफ 3, 5 and 7 किती होईल मित्रांनो बघा यामध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही आहे म्हणजेच काय होईल 3 × 5 × 7 एलसीएम येईल म्हणजे 15 × 7 म्हणजे 105 हा एलसीएम मिळेल देअरफोर द रिक्वायर्ड नंबर कोणता असेल मित्रांनो रिक्वायर्ड नंबर बघा 3 इज डिव्हिजिबल कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5 आपल्याला रिमाइंडर पाहिजे 3 म्हणजे 105 + 3 केले आपण तर प्रत्येक वेळेस काय होईल 5 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 105 आणि 7 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 105 म्हणजे या ठिकाणी जे रिमाइंडर मिळेल ते रिमाइंडर मिळेल आपल्याला प्रत्येक वेळेस 3 म्हणजे आपला रिक्वायर्ड नंबर इज 108 हियर इज द ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे आपला ऑप्शन 2 आणि आन्सर आहे 108 क्वेश्चन नंबर 5 फाइंड आउट द स्मॉलेस्ट नंबर सच दॅट वेन इट इज डिवाइडेड बाय 18 द रिमाइंडर इज 1 वेन इट इज डिवाइडेड बाय 24 रिमाइंडर इज 7 अँड वेन इट इज डिवाइडेड बाय 36 द रिमाइंडर इज 19 ऑप्शन नंबर 1 91 ऑप्शन नंबर 2 73 ऑप्शन नंबर 3 79 आणि ऑप्शन नंबर 4 55 विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे वेन इट इज डिवाइडेड बाय 18 रिमाइंडर इज 1 म्हणजे आपण द डिफरन्स बिटवीन डिवायजर 18 इज डिवायजर आणि रिमाइंडर 1 लेट अस फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन रिमाइंडर अँड डिवायजर द डिवायजर अँड रिमाइंडर किती होईल मित्रांनो बघा 18 मधून जर 1 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला मिळेल इथे 17 ही झाली फर्स्ट तर सेकंड मध्ये बघा मित्रांनो जर आपण 24 डिवाइडेड बाय द नंबर इज डिवाइडेड बाय 24 देन रिमाइंडर इज 7 म्हणजे 24 मधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केले तर किती मिळेल मित्रांनो आपल्याला 17 आणि जर आपण 36 ने जर डिवाइड केलं 36 डिवाइडेड बाय देन रिमाइंडर इज 19 तर या ठिकाणी सुद्धा यांचा सबट्रॅक्शन किती आहे सबट्रॅक्शन जर केलं तर या ठिकाणी जो आपल्याला मिळेल आन्सर ते 17 मिळेल द रिक्वायर्ड नंबर इज लेस दॅन एलसीएम ऑफ 18, 24 and 36 by 17 म्हणून काय म्हणता येईल आपल्याला
डियरपूर द रिक्वायर्ड नंबर जो आपल्याला नंबर हवा आहे रिक्वायर्ड नंबर इज लेस देन एलसीएम ऑफ म्हणजे लिस्ट कॉमन मल्टीपल एलसीएम ऑफ नंबर दिले आपल्याला 18 24 आणि 36 बाय 17 17 पेक्षा कमी असेल तर लेट अस फाइंड आउट द एलसीएम त्यांचा एलसीएम काढू बघा 18 नंतर 24 आणि 36 त्यांचा जर एलसीएम जर काढायचा असेल मित्रांनो तर आपण कसं करायचं पहिले हॉरिझॉन्टल लाईन काढू आणि एक वर्टिकल लाईन ड्रॉ करू बघा मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा कॉमन जे डिवायजर आहे ते फाइंड आउट करू नंतर नॉन कॉमन म्हणजे कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर्स तर बघा एलसीएम काढण्यासाठी एलसीएम तर बघा 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणून 2 पहिल्यांदा 2 ने करू म्हणजे 9 2 जा 18 12 2 जा 24 आणि 18 2 जा नंतर बघा मित्रांनो आपण 3 ने डिवाइड करू म्हणजे 3 3 जा 9 3 4 जा आणि 6 8 जा सॉरी 6 3 जा 18 नंतर बघा मित्रांनो 3 ने पुन्हा आपण डिवाइड करू 3 1 जा 3 4 ला राहणार नाही 4 एज इट इज आणि 3 2 जा 6 नंतर 2 ने डिवाइड करू 1 एज इट इज 2 2 जा 4 आणि 1 आणि 2 तर बघा कॉमन आणि नॉन कॉमन फॅक्टर आपण काढलेले आहे यांचं जर एलसीएम काढलं आपण एलसीएम एलसीएम घेतलं तर बघा या ठिकाणी म्हणजे आपण 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 1 2 3 टाइम्स आणि 3 इंटू 3 मित्रांनो 3 3 जा 9 मल्टिप्लाइड बाय आणि 2 इंटू 2 इंटू 2 मीन 8 म्हणजे मिळेल आपल्याला 72 किती मिळेल 72 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी यांचा जो एलसीएम मिळतो आपल्याला एलसीएम किती आहे द एलसीएम ऑफ एलसीएम ऑफ 18 24 आणि 36 इज आहे किती मिळाला 72 देअरफोर द रिक्वायर्ड नंबर कोणता आहे मित्रांनो रिक्वायर्ड नंबर हा लेस देन किती आहे 17 ने आहे म्हणजे काय म्हणते 72 मायनस जर 70 केलं 17 केलं तर मिळेल आपल्याला 55 म्हणजे आपला आन्सर किती मिळेल आन्सर आहे आपलं 55 म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर आहे 55 तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला 52 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑप्शन 4 आणि आन्सर आहे 54 इज करेक्ट तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल.